There's some more. सगळ्यांना नमस्कार. मजा आहे ऐकून ना. 21 दिवस सगळे आतमध्ये असणार आहोत आपण, आणि त्यानिमित्त ही सगळी कल्पना सुचली आमच्या एका मैत्रिणीला प्रीतमला, आणि ती म्हणाली की आपण झुमकूला हे अतिशय काय म्हणूया वेगळ्या धाटणीचा एक कथासंग्रह आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. आता गंमत अशी आहे की खूपदा ग्रामीण कथांमध्ये आपण बाबा भांड यांच्याबद्दल ऐकलं, अर्थात माडगुळेकरांबद्दल पण ऐकलं, पण ही खूप मोठ्या उंचीची ही माणसं होती आणि त्यांनी खूप काम पण केलं. पण तशा पद्धतीचं थोडं इन्स्पायर्ड पद्धतीचं काम आपल्याला मुस्लिम समाजातल्या एखाद्या व्यक्तीने कधी केल्याचं किंवा अशा मराठी कथा लिहिल्याचं आपल्याला ऐकिवात नाही. आता झुमकुला हा जो कथासंग्रह आहे तो वसीम मने हा आमचा जो फिल्टनचा मित्र आहे तो स्वतः चित्रकार आहे आणि चित्रपट करतो, दिग्दर्शक आहे, आणि होऊ दे जरासा उशीर नावाची त्याची खूप सुंदर फिल्म आहे त्यांनी केली होती. त्यानं हे तो सतत लिहितो, चित्र काढतो, तर त्यानं हे लिहिलेलं आहे. दुसरी गंमत अशी आहे की मुद्दाम मुस्लिम लेखकाने हे केलं नाही असं म्हणण्याच्या मागे कम्युनल असा काही माझा उद्देश नाही आहे, परंतु मला असं दिसतं की ती जी एक दख्खनमधला डेक्कन प्लॅट्यूमध्ये एक जी काही मुसलमानी म्हणून हिनवली गेलेली जी भाषा आहे ना, ती खरं दख्खनी भाषा आहे, आणि त्या दख्खनी भाषेला त्याला भाषेचा दर्जा मिळावा अशा पद्धतीनं वसीमनं ते लिहिलेलं आहे, आणि म्हणून दवाचे दख्खनी मित्र प्रकाशित केलं आहे. नको ना. एक मिनिट काय रे. नाही उभाच नाही, आम्ही उभाच केलेला आहे, तो म्हणजे आडवा ठेवलेला आहे आधीपासूनच. उभा करू दे का? बरं ठीक आहे, मग उभा करतो मी. थांब आता. हां ठीक आहे, ओके. हां मोबाईल पडणार पण ठीक आहे, त्याच्यावरती टिकून ठेव. करूया आपण सुरू. आता लाईव्ह जातोय आपण, रिझ्यूम केले का आपण? हो सुरू आहे. हां तर मी जे थोडं उशिराने जॉईन झाले त्यांच्यासाठी मी असं म्हणतो की ग्रामीण कथा हा प्रकार आपल्यासाठी नवा नाही. माडगुळकरांनी त्याच्यावरती खूप काम केलं, बाबा भांड यांनी खूप त्याच्यावरती लिखाण केलेलं आहे. पण मला विशेष आवर्जून असं म्हणायचं आहे की मुस्लिम लेखकांनी ग्रामीण कथांच्या बाबतीमध्ये खूप कमी लिखाण केलेलं आहे. आता इथे मुस्लिम असा उद्देश करता उल्लेख करताना मला कम्युनल अशा अर्थानं नाही म्हणायचं आहे. मला असं म्हणायचं आहे की तो जो एक लहेजा आहे दख्खनचा, यु नो डेक्कनमधला, ज्याला सतत मराठी भाषकांनी मुसलमानी मराठी असं म्हणून त्याची चेष्टा केली आहे. परांड्याचा मराठी, यु नो उस्मानाबाद जिल्ह्यातलं मराठी असं म्हणून त्याची कायम चेष्टा केलेली आहे. पण ती एक अख्खी बोली आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येचा समाज ही बोली बोलतो. तो समाज हिंदू आहे, मुस्लिम आहे, जे ग्रामीण भागामध्ये राहतात, निमशहरी भागामध्ये राहतात, त्या सगळ्यांना ही भाषा कळते, विशेषतः दख्खनमधल्या, विजापूर, हैदराबाद, सोलापूर, कुर्डुवाडी, सांगोला, फलटण ह्या सगळ्या भागामध्ये ही भाषा कळते. तर वसीमचा जो हा कथासंग्रह आहे तो या भाषेच्या ह्या भाषेचा गौरव करणारा तो कथासंग्रह आहे, आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की हे जे तसं साहित्यिक क्षेत्रात कमी बोललेलं, कमी चर्चा झालेलं जे भाषाप्रकार आहे त्याच्याबद्दल आपण वाचूया. आणि झुमकुळा ही अतिशय योग्य कथासंग्रह आहे. हा दुसरी बाजू अशी आहे की माझं म्हणणं झाल्यानंतर मी प्रस्तावना वाचणार आहे. ही प्रस्तावना श्रीकांत भोजेवार, जे महाराष्ट्र टाइम्सचे मुंबईचे निवासी पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्यांनी लिहिलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मात्र मी माझं मत मांडणार नाही आहे. मग मी प्रस्तावना आणि पुढची कथा वाचणार आहे. आजची कथा आपण वाचणार आहे आंबट चुका. झुमकुळा हे पुस्तक झोमॅटो खायला मिळतं नाही का आजकाल ना सगळे त्या 21 दिवसाच्या ह्याच्यामध्ये ना. हा ॲमेझॉनवरती आहे, बरोबर. हां ॲमेझॉनवरती झुमकुळा हे पुस्तक उपलब्ध आहे, तुम्ही लोक ते घेऊ शकता. त्याची इवलीशी छोटी कॉपी हातात घेऊन वाचणं ह्याच्यात सगळी गंमत आहे. हां ऑडिओ ऐकणं हा त्यातला वेगळा भाग आहे,
पण पुस्तक पण घ्या, पुस्तक विकत घ्या, अतिशय स्वस्त आहे आणि वाचूया. दुसरी गोष्ट अशी की आंबट चुका ह्या कथेमध्ये कुठलाही अण अण बाण अण बाणेचा वापरलेला नाही आहे, त्यामुळे गावच्या भाषेमध्ये अण नसतो ना, तर तो ह्या कथेमध्ये पण कुठेही नाही आहे, त्यामुळे सगळीकडे न नळाचाच ऐकायला येईल. मी प्रस्तावना वाचतोय. त्या प्रस्तावनेसाठी भोजेवार सरांनी जे टायटल लिहिले ते असं आहे, भाषेतला गोडवा आशियातलं नाविन्य. तर आपण आता झुंकुळा ह्या कथासंग्रहाची प्रस्तावना वाचूया. कथाने लेखनाला कुंपण घालून बंदिस्त करण्याची फार हौस आपल्याला असते. मॉडर्न, पोस्ट मॉडर्न, शहरी, ग्रामीण, काय काय आणि काय काय. एकदा असं कुंपण घातलं की बरी सोय होते ती समीक्षकांची. वाचकांच्या दृष्टीनं कथा चांगली किंवा वाईट, कळणारी किंवा न कळणारी, भिडणारी अथवा न भिडणारी, अशा दोनच प्रकारात असू शकते. शैली, वातावरण, आपलं म्हणणं सांगण्यासाठी लेखकाने निवडलेला परिसर आणि भाषा या सगळ्या गोष्टी त्या त्या लेखकाची प्रकृती आणि पिंड यावर अवलंबून असतात. परंतु समीक्षा आणि त्यातही साहित्य समीक्षा ही ज्या साहित्याची ती समीक्षा असते त्याहून अवघड भाषेतच केली पाहिजे असा एक समज असल्याचे त्यातून साहित्य विषयाचाच एक बागुलबुवा तयार केला जातो. ज्या काळात कथा लिहिल्या जात आहेत त्या काळातला समाज, त्या काळातल्या व्यक्तिरेखा, त्या काळातलं आयुष्य कथांमध्ये दिसत असेल तर ती समकालीन कथा म्हणावी. बस लेखक नवं काय सांगतो, कशा पद्धतीनं सांगतो, किती आतड्यातनं सांगतो यावर कथेचं वजन ठरावं. लेखकानं ते ज्या शैलीत सांगितलं आहे ती नाविन्य आहे का, त्या कथांना मराठी साहित्यात नवीन काय भर घातली आहे का, यावरच त्याचं महत्त्व ठरावं. या कसोटीवर वसीम मनेर यांच्या कथा असल ठरतात. त्यात ग्रामीण अभावग्रस्त महाराष्ट्राच्या समाज जीवनाचं रसरशीत चित्रण आहे. त्यांच्या जगण्यातला संघर्ष, दैन्य, दुःख, विनोद, प्रेम, जिवाळा, माणुसकी, लळा, निरागस्ता सगळं काही या कथांमधून आपल्याला दिसतं. संवादांची भाषा आणि शैली हा या कथांचा खास विशेष आहे. या कथा वाचता वाचताच आपण आपल्या जगण्यात आजूबाजूच्या परिसरात दिसत असलेल्या संघर्षाविषयी एक सकारात्मक विचार करू लागतो. ऐहिक प्रगतीच्या, श्रीमंतीच्या आणि विकासाच्या वल्गनांच्या पलीकडे वास्तवात असलेल्या एका सत्याकडे आपुलकीनं पाहू लागतो. असं साधारणपणे 1500 शब्दांची ही प्रस्तावना आहे ती तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये वाचू शकता. त्यामुळे आता आपण मूळ विषयाकडे येऊ. मला असं वाटलं की प्रस्तावनेची जो पहिला पॅरेग्राफ आहे तो वाचून दाखवावा, कारण त्यातनं एक कॉन्टेक्स्ट तयार होतो की या कथा कुठल्या भागात आलेल्या आहेत. आता आपण आंबट चुका ह्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याच्यामध्ये दख्खनी भाषेतला एक लहेजा आहे. काही वेळेला काही शब्द कदाचित कळणार नाही ज्यांना दख्खनीची सवय नाही, किंवा जे दख्खनच्या पठारातल्या ग्रामीण भागांमध्ये मुस्लिम समुदायाबरोबरती कधी राहिलेले नाही त्यांना हे कळणं थोडंसं अवघड आहे. पण पुस्तक घेऊन वाचा, मग परत एकदा वाचा, मग त्यातला त्याचे अर्थ खरं आपल्याला कळतात. आणि आत्ता पण मी काही ठिकाणी मी माझी भर घालणार आहे अर्थ कळावा म्हणून. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. ठीक आहे, साधारण किती लोक आत्तापर्यंत आहेत आपल्याकडे? आत्ता 31. ओके, सो आत्ता 31 लोक बघतायत. आणि आता फक्त मी वसीमची परवानगी घेतली आहे मी की कथा बोलत असताना मध्ये मध्ये मला जिथे थांबून काही त्यावर बोलावंसं वाटतं ते मी करणार आहे. त्यामुळे हा फक्त टेक्स्ट नाही आहे, त्यामुळे हे सगळं रेकॉर्डिंग जे कोणी बघताय त्यांनी ही कथा अशीच्या अशी ह्या शब्दामध्ये आहे असं मात्र समजू नका, त्यासाठी तुम्हाला पुस्तक घ्यावं लागेल. आंबट चुका, चुका माहिती आहे, आंबटच असतो ना, त्याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याला वेगवेगळे शब्द वापरतात. हां, आंबट चुका. कार्यक्रमाची धावपळ एवढी झाली होती की कार्यक्रम उद्यावर येऊन ठेपला तरी रियाज भाईंना दाढी रंगवून आणि कोरून घ्यायला वेळ झाला नव्हता. आज सगळी कामं एकदाची संपली. फक्त हॉलचं भाडं कमी करून मागितलं होतं ते अजून कळलं नव्हतं, पण त्याचा काही एवढा ताण नव्हता. हॉल मशिदीचाच होता. ट्रस्टी वहाबभाई शेख यांच्याशी तसं बोलणंही झालं होतं, त्यामुळे आता सगळी जोडणी झाली. निवांत जावं, छान दाढी करावी, केस रंगवावे आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी तयार व्हावं असं ठरवून ते नवनाथ काशीच्या प्रोफेशनल हेअर कटिंग सलूनमध्ये येऊन बसले होते. रात्रीचे 8:30 वाजले होते. आता ह्यात माझी भर अशी आहे की तुम्हाला माहिती आहे का, सलूनमध्ये गावाकडे लोक रात्री 8 जातात, बरं, काही सलून 10 चालू असतात. पुढे कार्यक्रम जोरात होणार भाई, नवनाथ गिरायकाची बगल मारता मारता म्हणला. तसं रियाजभाईंचा चेहरा आणखी खुलला. बगली मारून झाल्यावर गिरायकाने पैसे दिले. नवनाथने खिशात टाकले आणि खुर्चीवर कापड मारलं. चला, नवनाथ रियाजभाईला म्हणाला. तसे रियाजभाई कुर्ता काढून पायजमा आणि बनियानवर खुर्चीत बसले. डोक्यावरची नमाजी टोपी काढून त्यांनी खिशात ठेवली. बोर्डले झोकात लावल्यात, अख्ख्या गावात हवा झाली भाई. वस्त्राला ब्लेड लावत नवनाथ म्हणाला, असं ना, बास बास, कार्यक्रम पण जोरात व्हायला पाहिजे बघा रियाजभाई.
होणार ना भाई, पुरलंही पैत्यात नवनातनं वस्ताऱ्याबरोबर तोंडाचा पट्टा चालू केला. पोरांची स्तुती ऐकताच रियाजभाई उचकले. तर लई गुणी पोर, अजमेरची ट्रीप स्पॉन्सर करतो म्हणल्यावर उगवल्यात, नाहीतर एक गाबडी येत नव्हतं. रियाजभाईचा रोग बघून नवनातनं त्याची गाडी त्या दिशेला दौडवली. चाचा, आजकाल कोण करतं एवढं समाजासाठी काम? नवनाथ त्यातल्या त्यात काळे असलेले केस राखून रियाजभाईची दाढी करू लागला. जाऊ द्या, झाली ना सगळी तयारी? नवनाथनं सकारात्मक वळण घेतलं तसं रियाजभाईच्या तोंडावरही समाधान पसरलं. हो बाबा, झालं सगळं, म्हणून तर आलोय सलूनला निवांत. उद्याचा कार्यक्रम एकदम जोरात होणार याची त्यांना खात्रीच पटू लागली होती. सगळी तयारी नीट झाली होती, पण महिन्याभरापूर्वी ही स्थिती नव्हती. 2 महिन्यापूर्वी रियाजभाई आपल्या हसीना जनरल स्टोअरमध्ये पेंगत बसले होते. दुपारी त्यांनी वजडी पुलावर भरपेट ताव मारला होता. वजडी हे मटणाचा एक प्रकार असतो, आतडी असतो, आतडी. वजडी पुलावर भरपेट ताव मारला होता. दुकानाचं तोंड पश्चिमेकडे होतं, त्यामुळे दुपारी 2 नंतर ऊन सरळ काउंटरवर येई म्हणून रियाजभाई दुकानाला समोर एक कापडी कणात लावत. त्यामुळे तसंही दुपारी न येणारे गिराईक हसीना जनरल स्टोअरवर फिरकत नसे. रियाजभाईला त्याच्यात काही फरक पडत नसे. आपल्या सोयीनुसार प्रकृतीला झेप येईल असं ते त्या दुकानात बसत. तरीसुद्धा त्यांच्या बेगम हसीनानी दुकानावरून रियाजभाईवर उकडून असे. त्यांची बायको त्यांच्या मते रियाजभाईंनी हे दुकान आता बंद करून टाकावं. रियाजभाईला तसा पेंटताना बघून हसीनाबी तारा तारा दुकानात आल्या. दो दो छोरव्यांदा बंबई मी कमावते, बास करतो इत्ता. रियाजभाईना आता चांगली झोप लागली होती. कित्ते टाइम बोलणे का, जुम्मा के दिन तू भी दुकान बंद रखो, पण नाही, हमें बोलणे वाले येडे छाई जणू. हसीनाबीचा आवाज जरी जास्त असला तरी रियाजभाईची झोप काही गेली नाही. अगे गिराईक का टाईम आहे, पेंगविलेले डोळे चोळत रियाजभाई म्हणाले आणि बारीक डोळ्यांनीच हसीनाबीकडे पाहू लागले. कोण मरणे को आने वाला है इधर, दुपकार को, चलो अंदर, अंदर चलके शिद्दा सोलो. रियाजभाईचं दुकान घर दुकानाला लागून मागे होतं. त्यांनी एकदा रस्त्याकडे नजर फिरवली, सगळा शुकशुकाट होता. डोक्यावरची टोपी काढली आणि अर्धवट पडलेलं टक्कल खाजवलं. आयसा बोलतीस, त्यांना झोप तर अनावर झाली होती. फिर नाही तो क्या, कित्ता गरम होत आहे दुकान मे, देखो शीर भिजा पुरा पशिनेसे, म्हणत हसीना बी पदराने रियाजभाईच्या डोक्यावरचा घाम पुसू लागली. रियाजभाईने बघितलं की बायको एकदम प्रेमात आहे. त्यांनी या संधीचा फायदा उठवायचं ठरवलं. आज वजडी पुलावर ताव मारण्याच्या नादात ते गुलाबजाम खायचं विसरून गेले होते. आगे गुलाबजाम खांदे ना म्हणजे, रियाजभाई चोरट्या आवाजात म्हणाले. ते ऐकताच हसीना बीने डोळे वटारले. शक्कर हे आपले गो, म्हणत हसीना बी बाजूला झाले. इतके बिमाऱ्याले के फिरते, जरा चालना फिरना, चार मेहमानों को जाना, जमात के वास्ते जरा काम करना तो नहीं, बैठेंगे दुकान में बुड़को वाहव्या लगे तक. ते ऐकून रियाजभाई जागेत झाले. अगे ऐसा कैसा बोलतीस तू, हां बरोबर बोलती भाभी, भाईंच्या हातून पैसा काय कधी सुटायचा नाही, म्हणत वसंतराव बोरावके कानात बाजूला करून दुकानात आले. हा तरी म्हणलं अजून कसा नाही आला तेल वतायला, म्हणत उठलेले रियाजभाई पुन्हा स्टुलावर बसले. काय कुतेल, सच्चा सोच बोलते, कमरेवर हात ठेवत हसीना बी म्हणाले. जरा उठा म्हणले तर वर मलाच ऐकू त्यात. भला ज्या उत्ते गुलाबजामला वसंत के वाजते, रियाजभाई म्हणाले. तसे वसंतरावांचे डोळे चमकले. वा वा गुलाबजामून, काय वा वा विवाह करू नका, दोघांना साखर आहे, बिनसाखरेचा चहा टाकते बसा, म्हणत हसीना बी आत गेल्या. आपल्या नशिबे काही गुलाबजाम नाही, रियाजभाई हळहळले. अहो आमच्या घरी पण ह्योच सप्ताह बसला आहे, वसंतराव म्हणाले. त्यांचं ते परसबागेतलं स्वतः पिकवलेलं सेंद्रिय भाजी आणि घरचा आयुर्वेद दोन्ही प्रयोग आमच्याच बोकांडी बोंबलं, रियाजभाईनं सहानुभूतीनं मान हलवली. वसंतराव पुढे बोलू लागले. एकदा मी रागात सगळी भाजी तो औषधी पाला खोडून गिरड्यातच टाकला. ते ऐकून रियाजभाई दचकलेच. आ काय, कसली आफत ओढून घेतली वाशा तू? आफत? अहो भय, 2 महिने गेले ते निस्तर राहिला, शेवटी एफडी मोडून पुतळी हार केला तवा कुठं गुत्ता सुटला. तो दिवस आणि आजचा दिवस आपण परसबागेच्या वाटेला जात नाही, गुमानसमोर येईल ते सेंद्रिय भाजी खातो आणि घरच्या आयुर्वेदाचा अत्याचार झेलतो. झालं, आपलं काय राहिलं, आता समाजकार्य करायचं दुसरं काय, रियाजभाई म्हणाले. तसं वसंतराव भानावर आले. आईला कुठल्या कामाला आलतो आणि काय बोलत बसलोय भाई. वसंतराव, गुलाबजामनं सगळं विसरावलं नाही का, रियाजभाई मिस्किलपणे म्हणाले. आणि वसंतराव हा 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 करत हसले. त्यांनी रियाजभाईला टाळी दिली. काय भे, अखिल भारतीय माळी समाज संघटनेचा वधूवर सूचक मेळावा आपण येतोय आपल्या कार्यालयात. अरे वा वा वा,
पण एवढी मोठी संघटना आपल्या गावात कशी काय कार्यक्रम घेईल कार्यक्रम घेईल? रियाजबाईने विचारलं. अहो आपला साडू आहे ना दिलीपराव, खजिनदार आहे पुण्याला, संस्थेचं सगळं काम बघतो, त्याला ग्रामीण भागात न न नळाचा त्याला ग्रामीण भागात घ्यायचा होता कार्यक्रम. म्हणलं आपलं कार्यालय समाजाच्या कामी नाही येणार तर कुणाच्या? खरे खरे, रियाजभाईंनी कोला हो मिळवला आणि भाडं पण मजबूत देणार संघटना म्हणत वसंतरावाने डोळा मारला. अरे जोरा, तरी म्हणलं वशाला अचानक समाज कसा आठवला. दोघांनी एकमेकाला टाळी दिली आणि मनसप्त डोळ्यात पाणी येईपर्यंत जोरजोरात हसले. हसू आवरल्यावर वसंतरावाने डोळे पुसले आणि म्हणाले, तर काम असं काढलंय की संघटना म्हणली की तुमच्या हिशोबानं गावात 5-6 फ्लेक्स लावा, जाहिरात करा. बरं, रियाजभाई ऐकत होते, फ्लेक्सच्या छपाईचं भागलंय पण तेवढं आशिफला फोन करा की लोखंडी फ्रेमचं भाडलंही सांगतोय आशिफ. बरं, रियाजभाई ऐकत होते, फ्लेक्सच्या छपाईचं. हां, रियाजभाईंनी आसिफला फोन लावला. हॅलो, सलाम अलेकुम, हा छोरे किधर आहे तू? रियाजभाईंनी एकदम अधिकारवाणीचं सूर लावलं. जाधव साहेब का गेट बटात आहे, थांबो वळंबा करके फोन करताव. वू बादमी कर, वसंतराव खूप फ्रेम दे फ्लेक्स के, भाडा क्या मांगताय आपल्या आदमीशे, कैसा होणे का तुम्हाला छोरांदो, म्हणजे आता हे माझं चुकलं ना, कैसा होणे का तुम्हाला छोरदान का, म्हणजे समजता नाही. अरे जरा लोकांमध्ये रहो, मदत करो. अहो चाचा, ज्यादा नाही बोल्या महिने, पलीकडे गेटला वळंबा धरत आसिफ बोलला. म्हणजे काय मालूम नाही, मैं उनके भेजा, फ्रेमा दे. अहो चाचा, उन्हा लईच कम बोलते, परवडता नाही. अरे करतो कुछ अडचण ॲडजस्ट. हां, आसिफनं थोडा विचार केला, मग बोलला, 200 रुपये तो बडाके देणे बोलो. हां, आभी कैसा बोल्या, म्हणत रियाजबाईंनी फोन ठेवला. तुमचं काम झालंय, 550 द्या वाढवून, काळजी करू नका, देईल त्यो. तुम्ही असल्या आपल्याला कसली काळजी, निघतो, म्हणत वसंतराव उठले. अरे बाबा, तो बिनसाखरेचा आमच्या घरचा अत्याचार पिऊन जा, नाहीतर मला एकट्याला ढोसावा लागेल. वसंतरावांचं काम झालं होतं. आसिफकडून लोखंडी फ्रेम स्वस्तात मिळाल्या, त्यामुळे रियाजभाईंचा ज्येष्ठ हितचिंतक म्हणून अखिल भारतीय माळी समाज संघटनेच्या वधूवर सूचक मेळाव्यात नारळ देऊन सत्कारी झाला. कार्यक्रम एकदम झकास झाला. त्या दिवसापासून रियाजभाईच्या डोक्यात एक भुंगा फिरू लागला. आपण याचा कार्यक्रम का घेऊ नये? कार्यक्रमाचा कार्यक्रम होईल, समाजात नाव पण होईल आणि 2 पैसे पण सुटतील आणि हसीनाभीची भुंगुंपी बंद होईल. मग त्यांनी समाजातील तरुण पोरं गोळा केली, कल्पना सांगितली, मग कोणीही काम करायला मागेना. मग तुमची एक अजमेर दिल्ली ट्रिप स्पॉन्सर करतो आणि जेवणाचा मेनू दालचा खाना करतो, म्हणल्यावर सगळे झाडून हजर झाले. हां, तर रियाजभाईनं एक थातुरमातुर रजिस्ट्रेशन केलं आणि अखिल अत्तार मण्यार तांबोळे दुला दुलन पहचान जलसा चा मोठा फ्लेक्स गावाच्या मुख्य चौकात झळकावला. गावात रियाजभाईच्या कामाची चर्चा सुरू झाली. 400-500 लोक येतील, इच्छुक वधूवर परिचय होईल, आपलं राजकीय वर्तुळात वजन वाढेल. शिवाय सभासद फीपोटी 200 जरी म्हणले तरी लाखभर रुपये कुठे गेले नाहीत. परत असा कार्यक्रम म्हणला की स्पॉन्सर मिळणार, कोणी जेवण, कोणी आयर, कोणी काय, सगळ्यातून काय बाय मिळणारच की. नवनाथच्या सलूनमध्ये दाढी कुरत बसलेल्या रियाजभाईंच्या मनात हिशोब चालला होता. उद्याच्या कार्यक्रमाचा हॉल मशिदीच्या ट्रस्टतर्फे मोफत मिळाला होता. फ्लेक्स आणि जाहिराती अनेक दुकानदारांच्या जाहिरातींच्या मदतीने झाल्या होत्या. जेवणाचा मेनू दालचा खाना ठरला होता. मटणाचा खर्च उचलायचं 3-4 धनाड्यांनी दणदांडग्यांनी कबूल केलं होतं. दाळ तांदूळ वगैरेचा खर्च फक्त रियाजभाईवर पडणार होता. बाबावर पडतो तसा. सभासद फीमधून तुर्तास तो निघणार होता, पण उद्यापर्यंत तो कुणाच्या तरी गळ्यात नक्की घालण्यात त्यांना यश येणार याचा त्यांना विश्वास होता. उरला होता तो म्हणजे आंबट चुका, तसा शुल्लक, पण त्याच्याशिवाय दालचा खाना होणंच शक्य नाही. चुका मिळाला नाही तर मेनू बदलावा लागणार, मेनू बदलला तर पोरं ऐनवेळी कामावर पळणार नाहीत आणि कार्यक्रमाचा बोऱ्या वाजेल अशी बारीक पण ठोस धुकधुक त्यांना होती. नवनाथ त्याचं काम शांतपणे करत होता. रियाजभाई मनातल्या मनात देवाला सगळं नीट होऊ दे असा दावा करत होते. आता थोडं माझ्या हे थोडंसं एक्सप्लेनेशन. आता दालचा खाना हा प्रकार काय खूप शहरी लोकांना माहिती नाही, रादर तो शहरी ग्रामीण असा नाही आहे, पण साधारणपणे तो एक खाद्य संस्कृतीचा प्रकार आहे आणि तो म्हणजे भरभरून सध्या चालू असतो. गणपती उत्सवामध्ये, नवरात्रामध्ये असं. आता आजकाल तर लोक लग्नात पण दालचा खाना करायला लागले. तर दालचा खाना हे एक अप्रतिम प्रकरण आहे, त्याच्यावरती गुगल करा, सर्च करा. पुण्यामध्ये एक धर्मांधता परिषद झाली होती, तेव्हा स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीच्या त्या सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये मी दालचा खाण्याचं एक नियोजन केलं होतं आणि
आमचे कुर्डवाडीचे बाबा गवळी जे आहेत ना, त्यांनी राजू शेख नावाचे आमचे मित्र आहेत, त्यांनी दालचाखाना करायला पुण्यात आले होते. आम्ही ते पुण्यामध्ये दालचाखाना केला आणि दालचाखाना नेऊन एस एम जोशी फाउंडेशनच्या तिथे, अर्थात तो व्हेजिटेरियन होता, लोकांनी तो आपली काय घरी घेऊन गेले. दालचाखाना हे एक खाद्यप्रकार आणि खाद्यसंस्कृती आहे, फक्त खाद्यपदार्थ नाही तिथे खाद्यसंस्कृती आहे. नाही तर मी पुढे वाचतो. रियाजबाईची दाढी करून झाली आणि त्याला मेहंदी लावायला घेणार एवढ्यात जमीरची पांढरी स्कॉर्पिओ हलवार येऊन सलून समोर थांबली. त्यातून जमीर आपला अवजड देह आवरत उतरला. त्या सगळे जमीर अवजड असतात का, आय डोंट नो व्हाय. त्यानं सावकाश दार लावलं आणि पॉवर लॉक करून सलूनमध्ये आला. भोत फिऱ्या मार्केट मे पण खट्टी भाजी अजून क्या मिली नाही ना, असं अत्यंत संताप असत जमीर बोलला. तसे बसलेले रियाजबाई एकदम उसळलेच, त्यात नवनाथच्या हातात असलेली मेहंदीची वाटी उधळली आणि सगळ्या आरशावर मेहंदी उडाली. चार आंबट चुके के पेंड्याला आणू का तुम्हारेशी जमता नाही आणि बोले हमारे ग्रुप को अजमेर को भेजो, रियाजबाई म्हणाले आणि चडफडत खुडची चुळबुळ करू लागली. नवनाथ काही न बोलता आरशावर लागलेली मेहंदी पुसू लागला. मग रियाजबाईच्या काय मनात आलं ते चटपटकन खुडचीवर उठून उभेच राहिले. मैच देखता आम्ही म्हणत त्यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशातून फोन काढला. चडफडत दुसऱ्या खिशात ठेवलेल्या चष्म्याच्या पेटीतून चष्मा काढून डोळ्याला लावला आणि यासिनभाई बागवांचा नंबर फिरवला. नवनाथला कळे ना की आता दाढी रंगवायची का नाही, तो आपला हात हातात वाटी धरून तसाच उभा राहिला. तिकडं रियाजभाईच्या कपाळावरही अजूनही आठ्याच होत्या, रिंग वाजत होती, पण यासिनबाई काय फोन उचलत नव्हती. नेमका काम के टाइम के बागवान का ना ये माचुदाने का जाता किशे मालूम, असं रियाजबाई पुटपुटले. तेवढ्यात यासिनबाईंनी फोन उचलला. फोन उचलताच रियाजबाईचा आवाज एकदम नरम झाला. सलाम वालेकुम यासिन शेठ. वालेकुम सलाम शेठ, क्या आहे ना, छोरवांदाने कार्यक्रम लिहिला आहे. सुने सुने अचिंगेतो, अचिंगेचा अर्थ, अचिंगेचा अर्थ मागे लिहिला आहे अचिंगे म्हणजे असेल. सुने अचिंगेतो, रियाजभाई आजीच्या आजीजीच्या स्वरात म्हणाले. मस्जिद मे आयला सुन्या मैंने, बहुत अच्छी बात आहे, अल्लाह ताला आपके कार्यक्रम को कामयाबी दे, यासिन शेठ म्हणाले. आमीन आमीन, रियाजभाई पुढे काय बोलावे सुचेना रियाजभाईला. यासिन शेठनं शुभेच्छा देऊन संभाषण संपवलं म्हणल्यावर रियाजभाईची अडचण झाली. खरं तर 5-10 आंबट चुक्याच्या पेंड्यासाठी बाजार समितीच्या आरतीवाल्या यासिन शेठला फोन करणंच चुकीचं होतं, पण रियाज शेठचा आता नाईलाज झाला होता. 2 दिवस झाले तरी आंबट चुका काही मिळत नव्हता. 4-4 कार्यकर्ते चारही दिशांना पळून आले होते, तरी काही हाती लागत नव्हतं. युवक कार्यकर्त्यांचा नेता, गटातला हुकमी यक्का, जमीरही असफल झाल्यावर निर्वाणीचं म्हणून रियाजभाईंनी हे पाहून उचललं होतं. प्रोफेशनल हेअर कटिंग सलून बंद व्हायची वेळ आली होती. रात्रीचे 11 वाजले होते. नवनाथ वैतागायचं सोडून कार्यक्रमाच्या चिंतेत सामील झाला होता. रियाजभाई, जमीर हे त्यांच्या रोजच्या उठण्यापासून घेतली होती. शेठ क्या आहे ना, तुम कार्यक्रम को अध्यक्ष बोल के तुम हुना हुंदा, रियाजभाई म्हणाली. ते ऐकून जमीर जागचा उडलाच. मानीनं जोरात नाही नाही म्हणू लागला. अहो तुम्हारे लोकांके कार्यक्रम आहे, मजे काय को अध्यक्ष करते, कोण तवी तुम्हारे को बुजुर्ग देखो तो, नाही कोण कोण तवी तुम्हारे का तुम्हारे मे का बुजुर्ग देखो तो, कोंडाजी भाई नाही ना क्या, कोंडाजी भाई नाही ना क्या अवेलेबल, यासिन शेठ म्हणाले. नाही ना, उन बंबई गेले है. फिर नगरसेवक जाकीर भाई, उनकी तब्येत अच्छी नाही ना. फिर आपले पाटकरी फखरुद्दीन साहब. आता रियाजबाईना खरं सांगून टाकावं असं वाटलं. अहो शेठ क्या बोलले का तुम्हाला, सब तयारी होई वो, पण आंबट चुका मिलता नाही ना, अभी दालचा खाना काय सांगू नका, तुम्हीच बोलू. तुम्हीच मी बोलताय, अत्तारा तांबोळ्या के कार्यक्रम को मेरे जैसे भगवान जय कैसा अध्यक्ष चलेंगा. शेठ ऐसे सुक्के सुक्के दिन आहे, मस्त बरसात काल आहे, पण अजून बारिश नाही ना. बाजार में 3 काड्या की कुतमीर की पेंडी भी 25-30 रुपये को बोलते, आंबट चुका काशी मिळेल का, तुम्हीच देखो क्या तो. पलीकडे यासिन शेठ नुसते हसतच होते. जमीरला राहावे ना, त्यानं फोन हिसकावून घेतला आणि कट केला. अहो चाचा, 10 आंबेट चुके पेंड्यान वाजते, यासिन शेठ को अध्यक्ष करणे का वय, उशी क्या होत आहे. अहो चाचा, बिरादरीवारी क्या बोलेंगे, क्या करके क्या क्या करणे लगे तुम लोग, जरा थांबो. रियाजभाईना काही कळलं की काहीतरी चुकतंय, पण आंबट चुका आणायचा कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. सगळी विघ्न दूर झाली म्हणून रियाजभाईंनी सुटकेचा निश्वास सोडावा, तर आंबट चुक्याचं नवीन धुणं त्यांच्या समोर आलं होतं. आता आंबट चुका मिळत नव्हता, ऐनवेळी दालच्या खाण्यात आंबट चुका नाही म्हणता कसं काय, असा प्रश्न पडला होता. आंबट चुक्याशिवाय दालच्या खाण्याचा विचार करणंही त्यांना असह्य झालं होतं. अरे किती विबडी शादी अचंदेव, उसकी औकात खाणेशी होती,
दालचा खाना जर नाही हुआ तो अख्ख्या कार्यक्रम बर्बाद. अरे अल्ला, रियाज भाईचा जीव तुटत होता. तेवढ्यात आसिफ जवळजवळ धावतच सलून मध्ये आला. ह्या ह्या भेटे भाई तुम्ही काका काका नाही ढूंढा परत एकदा ह्या भेटे भाई तुम्ही काका नाही ढूंढ के आया म्हणत आसिफ धापा टाकू लागला. त्याची अवस्था बघून नवनाथनं पाण्याची भांडी त्याच्यासमोर धरली. घाटाघाटा चार घोट पाणी पिल्यावर आसिफ भाकड्यावर जाऊन बसला. अरे बोलिंगा क्या नहीं कुछ क्या हुआ, रियाज भाई खुर्चीचा आधार घेत म्हणाले. चाचा लई आबरू का खोबरा होने वाला है, कार्यक्रम क्या होता नहीं. आसिफ तसा म्हणताच रियाज भाई आणखीन हदले, मटकन खालीच बसले. आ अरे अल्ला अभी क्या, अजून आपल्याला तीन पानं जायचे. वहाबाईने संदेशा भेजे पुन्हा की एक जमात कोलालूर निकली है, कल खाने पे आपले गाव में, आपले को दुसरा हॉल दे कुकर के बोले. रियाज भाईच्या आधीच पडल्या चेहऱ्यावर काळजीच्या सुरकुत्यांनी गर्दी केली. अरे ऐसा कैसा, तुने तो बोला तो हॉल खाली है. हो पण जमात आई तो मस्जिद पहिले उंकू देने वाली ना. आसिफ साजिक आहे या सुरात म्हणाला. वहाबाईने ऐसा मजे नाही बोले थे. मजे बोले थे पण मजे लग्या अभी काय की आती जमात, तुझे लग्या, तू कोण रे बाजीराव, म्हणत रियाजभाईंनी त्याच्या पाठीत रट्टा हाणला. दुसरा हॉल देखतो दुसरा हॉल देखतो ना मारते कायको, पाठ चुवत आसिफ म्हणाला. हा दुसरा हॉल देखतो ना मारते कायको, पाठ चुवत आसिफ म्हणाला. रियाजभाई एकदम वैतावून गेले. एक एक गोष्ट हातातून अगदी आदल्या रात्री निष्ठत चालली होती. वसंतरावच्या त्या गुलाबजामच्या दिवशी रियाजभाईंनी संध्याकाळी 5-6 तरुण कार्यकर्त्यांना हसीना जनरल स्टोअरमध्ये बोलून घेतलं. अजमेर दिल्ली ट्रीपचं आश्वासन दिलं. कार्यक्रमात दालचा खाना करू असं कबूल केलं. प्लान बनवला, पोरं कामाला लागली, पॉम्पलेटं छापली, व्हॉट्सअपवर मेसेज फिरले. 10-12 दिवस झाले, इच्छुक पालकांचे फोन स्वयंसेवकांना येऊ लागले. आपल्या फोनला उत्तर देणे, आलेल्या फोनला उत्तर देणे, योग्य ती माहिती पुरवणे, त्यांच्या शंकाचं समाधान करणे ही कामे आसिफकडे होती. हॉलची व्यवस्था, स्टेज, सजावट, बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्था हे सगळं जमीनकडे होतं. भे अहो एक गोष्ट तुम्ही विसरताय, इतका वेळ गप्प असलेलं नवनाथ बोला. अहो वसंतराव कावा कामाला काय कावा कामाला यायचं, तुमचा तर जाहीर सत्कार केलाय त्यांनी. ते ऐकून रियाजबाईच्या चेहऱ्यावर सुरकुत जरा निवळलं. त्याचा हॉल लई महाग आहे आसिफ म्हणला. अहो सगळं कार्यालय कुणाला पाहिजे, नुसता डायनिंग हॉल घ्या की, कार्यक्रम बी त्यात, जेवण बी त्यातच, माणूस आहे किती आपल्या कार्यक्रमाला, भागतय का. तसा फोन 300-400 माणसांनी केलाय, आसिफ पुढे बोलणार तर त्याला मध्येच तोडून नवनाथ मला म्हणजे 70-80 माणूस धरा. हा एवढं कमी, रियाजभाईंना आश्चर्याचा धक्का बसला. अहो मागच्या महिन्यात दक्षिण महाराष्ट्र नाभिक समाज वधूवर सूचक मेळावा झाला, किती माणसं होती, किती, 120-130 डोक्यावर पाणी. आता विचारा येतो म्हणून कबूल किती झालती, किती, 750-800. 750? हा लका लका लका, रियाजभाईंना दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. अहो कोण येत नाही भाई, आमचा कार्यक्रम तर फुकट होता, तुम्ही तर फी पण ठेवली. ऐका माझं, बारका हॉल घ्या, वसंतरावांच्या कार्यालयातला डायनिंग हॉलमधील भागल तुमचं, 70-च्या वर नाही माणूस तुमच्या कार्यक्रमाला. अहो तुमचा समाजच किती आहे आपल्या भागात, तुम्हीच विचार करा, नवनाथ दाढीचे सगळे ब्रश खंगळता खंगळता बोलला. नवनाथच्या बोलण्यात तथ्य आहे असं रियाजभाईंना आता वाटू लागलं. आता खरंच लोक येणार का अशी शंका त्यांनी त्यांना यायला लागली. मोठा कार्यक्रम आयोजित करून कुणी ना कुणी येण्याची नाचक कुणी कुणी करून कुणी न येण्याची नाचकी होण्यापेक्षा छोटे खानी आटोपशीर कार्यक्रम झाला तरी रियाजभाईला चालणार होतं. तालच्या खाना नाही जुना, तो वसंतराव माळकरी आहे, जमीनमध्येच बोलला. अहो शाकाहारी दालचा करा, सरळ सरळ 20,000 वाचत्याल मटणावारी, वर आपणच पै पाहुण्याला म्हणाय मोकळं काय करणार, या हॉलमध्ये वशाट चालत नाही ना, ह्या 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 करत नवनाथ हसला. अरे खसाई को गोष बोलेलो बोलेला, आता हे वसेलच वाचलं पाहिजे, अरे खसाई को गोष बोलेला रहित करो पहिले, सर हे काय जमलं नाही मला पण ठीक आहे. अरे खसाई को गोष बोलेला रहित करो पहिले, सरळ 20,000 फटका वाचला होता. रियाजभाई एकदम जागे झाले होते. त्यांना आता नवनाथ, आसिफ आणि जमीरपेक्षा उजवा वाटू लागला होता, म्हणजे बरा वाटू लागला होता, उजवा नाही. टेन्शन नको लेऊ चाचा, उने क्या आपले वास्ते सल्ला दालनेवाला आहे वय, बोकडा तो उसके वैसे भी कटनेचवाला है, आपण सबका ताण नाही लेने का, जमीर निवांत म्हणाला. तसे रियाजभाई त्याच्यावर उकडले. 4 आंबट चुके पेंड्याला आणि तुम्हाला जमत्या नाही ना, जाओ वसंतराव केशे चावी लेके आओ, देखो कुत्ता तो जमतय क्या, मैं फोन करता उनको. आणि नवनाथकडे वळून म्हणाले, पोरा आंबेट चुक्याचा अजून कुत्ता सुटला नाही, बघ की तेवढं. नवनाथ विचार करू लागला,
आणि त्याने खिशातनं फोन काढून एका पाठोपाठ एक फोन फिरू लागला. जमीननं स्कॉर्पिओ काढली आणि वसंतरावाच्या घराकडे निघून गेला. पण तास दीड तास झाला तरी परत आला नाही. रियाजबाई, आसिफ आणि नवनाथ सगळेच काळजीत पडली. तेवढ्यात गाडीचा आवाज आला. हॉलची चावी आणायला गेलेली जमीनची स्कॉर्पिओ संतपणे येऊन पुन्हा सलून समोर रिव्हर्स करून थांबली. बरं, जमीन झोकात गाडीतून उतरला आणि मागे आला. त्याच्या चेहऱ्यावर मोठा विजयी भाव होता. रियाजभाई, नवनाथ आणि आसिफ त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. त्यानं गाडीचा मागचा दरवाजा उघडला. बघतात तर काय, आंबेट चुक्याच्या वाकड्या तिकड्या बांधल्या विसेक पेंड्या. आंबेट चुक्याच्या पेंड्या पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावेला. रियाजभाईंना तर हर्षवायूच झाला. कुस्तीमध्ये मातीत पडलेल्या जवळजवळ कुस्ती हरलेल्या पैलवानानं पलटी मारून मातब्बर पैलवानाला चितपट केल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. अर्ध्या तासापूर्वी कोलमडलेला कार्यक्रम पुन्हा उभा राहिला होता. त्यांना चित्र दिसू लागलं. माणसं येत आहेत, रजिस्ट्रेशन होत आहे, पावत्या पावत्या फाटत आहेत, भेटीगाठी होत आहेत, लग्न जमत आहेत, शाकाहारी का असणार, दालचा खाना शिजत आहे, लोक ताव मारून जेवत आहेत, आनंदी होऊन रियाजभाईला पोटभर दुवा देत घरी जात आहेत. रियाजभाईला वाटलं जमीरला उचलून घेऊन नाचाव. अरे जमीर बेटा, तू बोल, कार्यक्रम मे नुसता छोरी दिका, मैं खुद जाके बात करूंगा उसके माँ बाप से. ऐसा काम करे बेटा तुने, अल्लाह ताला तेरा भला करे. रियाजभाईला भरूनच आलो होते. छोरी नको, दालचा खाना होना आपले को, आपण कल दालचा खाने पे तुटके पडेने वाले. इतका वेळ हिरो असलेला नवनाथ आंबट चुका मात्र शोधू शकला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर निराशा साफ दिसत होती. पण एवढा चुका घावला कुठं? फोनवर फोन फिरवून आंबट चुक्यात कसलाच पत्ता न लागलेला कातावलेला नवनाथ म्हणाला. वसंतरावांच्या घरून जमीर विजयी बुद्धेने म्हणाला. तशी रियाजबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. वसंतराव बायकोला घेऊन पिक्चरला गेलेत. चावी घ्यायला फोन केला तर म्हणले उद्या सकाळी. म्हणलं बरं, पण मला लगवी लागलेली म्हणून घरामागं गेलो. तर हो एवढा आंबट चुका, महिने बोल्या चलो चांदी छुई, सारा उपट केला या. रियाजबाईच्या चेहऱ्यावर नुसता रंग नाही उडाला तर कार्यक्रमाच्या झालेल्या चिंता त्यांना दिसल्या. ते अजून भानावर यायचे होते. तोच जमीन म्हणाला एक पान सुद्धा रख्या नाही. आसिफला वाटलं त्यानं रियाजबाईंची इंकाली ऐकली. जमीरला वाटलं त्याच्या कानाखाली वीज चमकली. नवनाथला कळलं नव्हतं की हसावं का रडावं, कारण जमीर जीव मुठीत धरून त्यांच्याच स्कॉर्पिओला प्रदक्षिणा घालत होता. रियाजबाई एका हातात चप्पल घेऊन शिव्या देत त्याच्या मागे लागले होते आणि आसिफ तो तर केव्हाच पळून गेला होता. वसीमच्या अशा 12 कथा आहेत झुमकुलामध्ये. अमेझॉनवर झुमकुला आहे. उद्या दुसरी कथा बहुधा आमची गोव्यातली मैत्रीण जी गोमांतकला काम करते तेजश्री कुंभार ती करेल किंवा प्रीतम पुद्दार करतील. धन्यवाद. थँक्यू जमीर.